ते अशा पद्धतीचा बोललं जातं. एकनाथ खडसे साहेबांची जी ज्या विषयाबद्दल कारवाई चालू आहे किंवा केलेली आहे त्यात काही तथ्य अद्यापपर्यंत आढळलेलं नाही. कोणतेही आरोप त्यांच्यावर प्रूव्ह झालेले नाहीत. एक जागा त्यांनी रीच लेजिटिमेटली त्या ठिकाणी ॲक्वायर केली त्याबाबतीतले निर्णय झालेले आहेत. सगळ्या व्यवस्था कोणतीही चौकशीलाही कोणतीही चौकशी समितीलाही काही त्यात चूक आढळलेली नाही. पण त्यामध्ये काहीतरी कुबाण रचून या सर्व एजन्सीज त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्षाचा एकनाथ खडसे या OBC नेत्यांच्यावरचा राग हा फार जुना आहे. त्यांना त्यांच्या पक्षातही त्यांनी वाढून दिलं नाही. OBC नेतृत्वाला बाजूला करण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं. आज ते आमच्या पक्षात आले आहेत. आम्ही सन्मानानं त्यांना आमच्या पक्षात प्रवेश दिला. आज त्यांनी चिडून जाऊन आता एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचं काम हे केंद्रीय एजन्सीचा वापर चुकीच्या पद्धतीनं करून करण्यात येतो आहे. मला खात्री आहे की एकनाथ खडसे पूर्णपणाने निर्दोष आहेत. त्यांनी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. पण मुद्दामून या प्रकरणाची साधं प्रकरण आहे. मला खात्री आहे एकनाथ खडसे साहेब बाहेर येतील चौकशीनंतर. आज त्यावेळी याच्या बाबतीत स्पष्टीकरण आपल्याला पोहोचेल. सहकार मंत्री म्हणून चार